उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुमार आयलानी हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात मतदारांना पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांनी केला. भाजप कार्यालयातून कूपन घेऊन ते कूपन इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात दाखवून पैसे वाटत गेले होते, वाटप करण्यात येत होता असा आरोप भालेराव यांनी केला. भालेराव हे आपल्या गाडीतून भाजपच्या पक्ष कार्यालयाच्या ठिकाणाहून जात असताना त्यांना हा प्रकार दिसल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी वाद घातला. थोडा संशय आला, मी तिथं गाडी थांबवली आणि बघितलं तर त्याच्या कार्यालयामध्ये आमदार बसलेले आहेत आणि कार्यालयातून सहीवर कूपनवर सिग्नेचर करून पाठवले. दुसरीकडं बाजूच्या दुकानामध्ये एक इलेक्ट्रॉनिक एसीचं दुकान आहे, त्या सतीश नावाचा माणूस आहे, त्या दुकानामध्ये लाईन लागून पैसे वाटप चालू आहेत. जेव्हा मी हे सगळा प्रकार बघितला, मी माझा कॅमेरा काढण्याच्या आताच सगळे हे झालं, ते बॉडीगार्ड आले, सगळे आले. लोग स्लिप बट लेने के लिए आ रहे हैं, जिनको स्लिप नहीं मिली है. सबको मालूम है उल्लासनगर में हम एड़ी इलेक्शन में यहाँ पे कम से कम 15-20 मशीनें लगाते हैं, कंप्यूटर लगाते हैं कि किसी को भी अगर स्लिप चाहिए पूरे उल्लासनगर मेरी 141 विधानसभा क्षेत्र की हम स्लिप निकाल के देते हैं, तो उसमें गर्दी रहती है. उनको क्या लगता है कि यहाँ पे रश क्यों है, कहीं कुछ गलत तो बातें नहीं हो रही है, तो उसकी वजह से. बाकी तो कोई आए थे, देख के गए, शूटिंग निकाले, ऐसी कोई बात उनको. पुढे वळत राज्यात विधानसभेसाठी मतदान जे ते पार पडलेले, दरम्यान यंदा मतदानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मतदानाची टक्केवारी वाढल्यास त्याचा फायदा महायुतीला होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्या त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे. आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे, त्यामुळे आमची जी महायुती आहे, महायुतीला याचा फायदा होईल. राज्यातील विधानसभा निवडणुकीचं मतदान संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतली. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.